मच्छीमारांसाठी मत्स्य व्यवसाय विषयक कल्याणकारी योजनांच्या लाभांसंबंधी केंद्र सरकार आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृत्रिम भित्तिका पाखरण अनावरण कार्यक्रम माननीय मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी रायगड जिल्हा आदरणीय उदय सामंत यांच्या शुभ हस्ते रत्नागिरी येथे संपन्न झाला. या आर्टिफिशियल रिफचे जे फायदे आहेत की याच्यामध्ये साधारणतः माशांसाठी एक प्रकारची ही नर्सरीज तयार होणार आहे, कृत्रिम नर्सरी तयार होणार आहे. तर अशा आर्टिफिशियल रिफ पाखरण करण्याच्या कार्यक्रमात माननीय मंत्री महोदय उपस्थित झाले आणि योजनेला म्हणजे साहेबांचे आशीर्वाद लाभले, त्याबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाशी संबंधित सर्वांसाठी ही अभिमानाची बाब आहे. माझ्या मतदारसंघामध्ये मिरकरवाड्यासारखी कोकणाला सगळ्यात जास्त महसूल देणारी जेटी आहे, ती येत्या काही दिवसामध्ये नवीन मिरकरवाड्याचं सुशोभीकरण करण्याची जबाबदारी तर ती माझ्या विभागाच्या MIDC स्वीकारली हे सांगताना मला मनस्वी आनंद आहे. देवरे साहेबांनी आता आम्हाला सांगितलं की माशाची नर्सरी आहे. देवरे साहेब, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला, ह्याच्यात चांगलं काहीतरी घडेल, सुनामी आली तर आमचे मासे वाचतील, हे पण सगळं आम्हाला माहिती आहे. पण आमचं जाळं तेच अडकणार नाही ह्याची देखील दक्षता घ्या. हे टेक्निकल बाबी देखील मच्छीमारांना आपल्याला सांगाव्या लागतील आणि या प्रोजेक्टसाठी शिंदेनी एक चांगली कार्यशाळा घ्यावी, सगळ्या मच्छीमारांना बोलवावं. LED लाईट असावा की नसावा याच्यावर आमची भूमिका स्पष्ट आहे की LED मासेमारी करू नये याचं कोणी समर्थन करत नाही. पण ज्या पर्सिनेटवाले असतील, गिलनेटवाले असतील, हुंडावाले असतील किंवा पारंपरिक मच्छीमार असतील, त्या सगळ्या घटकांना मत्स्य खात्यामार्फत आपण काय सुविधा उपलब्ध करून देतोय हे देखील कधीतरी आपण ह्या सगळ्या लोकांची चर्चा केली पाहिजे. परतावा ही मच्छीमाराच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची बाब आहे. मला तुमच्या खात्याचे मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी बराचसा बॅकलॉग परताव्याचा हा भरून काढलेला आहे. आता उर्वरित देखील बॅकलॉग तुम्ही भरून काढा. मच्छीमारांना म्हणजे छोट्या मच्छीमारापासून मोठ्या मच्छीमारापर्यंत कोणालाही कायदेशीर त्रास होणार नाही. कायद्याचे भंग करत असतील, काय करत असतील, ही बाब नंतरची आहे, पण त्याच्यावर देखील आपण लक्ष ठेवला पाहिजे. आणि परराज्यातली बोट ही आमच्याकडे फिशिंगला येणार नाही याची देखील दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आज मोठ्या संख्येनं मच्छीमार या ठिकाणी जमले त्याबद्दल त्यांचं मनापासून स्वागत करतो. देवरे साहेब, अतिशय चांगल्या उपक्रमाचा तुम्ही शुभारंभ करताय, तुमचं देखील अभिनंदन करतो आणि पुढच्या वर्षी ह्याच्यातनं जास्त मासे मिळाले असा रिपोर्ट आम्हाला मिळू दे ही तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.